राज्यातील वारकऱ्यांना आळंदीच्या कार्तिकी एकादशीचे वेध लागलेले असतात. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचीही आस लागून राहिलेली असते. दरवर्षी लाखो वारकरी या संजीवन समाधी सोहळ्याला उपस्थित राहतात. यावर्षी 23 नोव्हेंबरला संजीवन समाधी सोहळा सुरू झालाय आणि आज ज्ञानेश्वर महाराजांच्या 728व्या संजीवन समाधी सोहळ्याचा सोहळा संपन्न होणार आहे. पहाटे श्रींच्या समाधीवर अभिषेक केल्यानंतर समाधी मंदिरामध्ये विधिवत पूजा करण्यात आली आहे. तर माऊलींचा समाधी मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये फुलांची नेत्रदीपक अशी आरास करण्यात आली आहे. माऊलींच्या समाधींचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ लागलेली पाहायला मिळते. आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 728व्या समाधी संजीवन समाधी सोहळा पार पडतोय. या सोहळ्याचं वर्णन अभंगामधून देखील केलं आहे. आळंदी येथील गायिका कोमल शेलार यांनी हा अभंग गायलाय, पाहूयात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा 728वा संजीवनी समाधी सोहळा आळंदीमध्ये पार पडत आहे आणि हा सोहळा अभंगामधून देखील वर्णन करता येतो. ते पाहूया आपण आपल्यासोबत कोमल शेलार आहे, त्यांच्याकडून काही अभंगाचे बोल ऐकूयात. अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, आळंदी.